मित्रांनो, तुळशी पूजा ही खूप जुनी परंपरा आहे. आपल्या घराच्या अंगणात तुळशी पूजेची परंपरा प्राचीन काळापासून आहे. मग ते राजाचे घर असो की गरीब माणसाचे घर, सर्व घरांमध्ये तुळस असणे धार्मिक दृष्ट्या आवश्यक मानले जाते. तुळशीच्या पूजेने अपार लाभ होतो. एखाद्याला पुण्यपूर्ण फळ मिळते. तुळशी पूजनाने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. ज्या घरात तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते. श्रीहरी विष्णूचा कायम वास असून शास्त्रोक्त दृष्ट्याही तुळशी पूजनाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. तुळशीची पाने आणि तुळशीच्या रसाने अनेक रोग दूर होतात. तसेच ज्या घरात तुळशीचे वास्तव्य असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्यामुळे घरात तुळशीचे रोप ठेवा, आपल्या घराच्या अंगणात ठेवा. तुमच्या अंगणात जागा नसेल तर तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता. कुठेही ठेवा पण घरात तुळशीचे रोप नक्की ठेवा. तिची रोज पूजा करा, कारण तुळशी मातेची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो, कारण अगदी सोपे आहे. जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा आपल्याला श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद आपोआपच मिळतो. विष्णूला माता तुळशी खूप प्रिय आहे आणि जेव्हा आपण आपली कोणतीही इच्छा माता तुळशीला सांगतो ती खूप लवकर पूर्ण होते. कारण जी इच्छा आपण देवी लक्ष्मीला तुळशीला म्हणतो ती थेट भगवान श्रीहरी विष्णूपर्यंत पोहोचते. मग माता तुळशीची पूजा करताना आपण जी इच्छा तुळशीकडे मागितली ती नक्कीच पूर्ण होते असे प्रार्थना करताना म्हणतात. त्यामुळे तुळशीची पूजा करताना काही अडचण असल्यास तुळशी मातेजवळ प्रार्थना करा. हे निश्चितपणे पूर्ण होते, कारण माता तुळशी भगवान श्रीहरी विष्णूला अत्यंत प्रिय आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. माणसाला सर्व प्रकारच्या दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते. यासोबतच सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते. माणसाला अखंड सौभाग्य प्राप्त होते. वैवाहिक जीवन सुखी होते. आणि घरात संकट आले किंवा जर संतती वाढत नसेल तर माता तुळशीची पूजा करताना माता तुळशीची प्रार्थना केल्यास तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल. तुळशी मातेची पूजा करा, म्हणून घरात तुळशीला ठेवा आणि तुळशीची यथायोग्य पूजा करा. मित्रांनो, सर्वप्रथम तुळशीची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया. तुळशीची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे की जर तुळशीच्या पूजेने इतके फायदे मिळत असतील तर त्या तुळशीची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी, तुळशीला जल अर्पण करण्याची पद्धत काय आहे, याप्रमाणे कोणते नियम पाळले पाहिजेत, तुळशीला दिवा लावण्याची पद्धत काय आहे, तुळशी अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि घरात कुठे ठेवावी, तुळशीचे पान कधी तोडावे आणि केव्हा तोडू नये, तुळशीमध्ये शालिग्राम किंवा शिवलिंग ठेवावे का, तुळस सुकल्यावर काय करावे, रविवारी तुळशीची किती प्रदक्षिणा करावी आणि तुळशी पूजन कसे करावे. जर आपण नियम आणि खबरदारी घेतली नाही तर काय होईल? मित्रांनो, सर्वप्रथम तुळशी पूजनाचे फायदे काय आहेत याबद्दल बोलूया. तर मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की किती फायदे आहेत. अजून बरेच आहेत जे आपण सांगूही शकत नाही, अगणित त्याचे वर्णन करता येत नाही. तुळशीची पूजा करण्याची पद्धत कोणती? मित्रांनो, तुळशीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठले पाहिजे. घरातील तुळशी कुठेही ठेवली असेल मग तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीच्या रोपाकडे जा. पूजेचे सर्व साहित्य सोबत घेऊन तुळशीजवळ जावे लागते. जसे की तुमच्याकडे पाण्याचे भांडे असावे जे पूर्णपणे शुद्ध असावे, हळद असावी, कापूस असावा, शुद्ध तूप असले पाहिजे, दिवा हवा आणि उद्बत्ती, अगरबत्ती, फुले या सर्व वस्तू घेऊन तुळशी मातेजवळ जा. सर्वप्रथम तुळशी मातेला नमस्कार करावा, तिथे आसन पसरवा आणि त्यानंतर तुळशीला जल अर्पण करा. पाणी अर्पण करताना विशेष काळजी घ्यावी लागते. पाणी किती वेळा अर्पण करावे लागते आणि कसे अर्पण करावे, ते पाणी तुळशीच्या मुळात अर्पण करावे की वरूनच तुळशीमध्ये पाणी टाकावे? मित्रांनो, तुळशीला जल अर्पण करण्याच्या पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुळशीच्या मुळास जल अर्पण करावे. हे 3 वेळा जल अर्पण करावे. तसेच तुळशीला ठेवलेल्या ठिकाणी जागा असल्यास प्रत्येक वेळी जल अर्पण केल्यानंतर तुळशीची प्रदक्षिणा करावी. मात्र तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा नसेल तर तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुळशीची 3 प्रदक्षिणा करावी. तुळशीच्या मुळाला 3 पाणी द्यावे लागते. यानंतर तुळशीच्या पानांवर आणि संपूर्ण तुळशीवर सर्वत्र पाणी ओतावे लागते. वरपासून खालपर्यंत दिलेले पहिले पाणी तुळशीच्या मुळांना द्यावे. अशा प्रकारे तुळशीला जल अर्पण करावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीत दिवा कसा लावायचा, तुळशीला दिवा लावण्याची पद्धत काय आहे. तुळशीचा दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा लावावा. नेहमी तुळशीमध्ये फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा. याचे खूप खास फायदे आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. ज्या घरात संध्याकाळी तुळशीत शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद मिळतो. त्यामुळे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा प्रयत्न करा. पण शक्य नसेल तर
तिळाच्या तेलाचा दिवाही लावा. तुळशीचा दिवा लावताना दिव्याखाली आसन पसरावे. तुम्ही आसन म्हणून तांदूळ अखंड वापरा, म्हणजे ज्या तांदळाचे तुकडे झालेले नाहीत अशा तांदळाला अखंड म्हणतात. दिव्याखाली तांदळाचे काही दाणे ठेवा आणि दिवा लावा. अशा प्रकारे दिवा लावल्यास अखंड असलेला तांदूळ जो आपण धार्मिक कार्यात वापरतो त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे कधीही रिकामा दिवा लावू नये. तुम्ही जिथे दिवा ठेवता त्यावर आसन असलेच पाहिजे. अशा प्रकारे दिवा लावायचा आहे. विशेषतः दिव्याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर तुम्ही रोज मातीचा दिवा लावत असाल तर रोज दिवा बदलावा. मातीचा दिवा एकापेक्षा जास्त वेळा वापरला जात नाही, त्यामुळे शक्य असल्यास पितळेचा किंवा स्टीलचा दिवा ठेवणे चांगले आहे, जेणेकरून तुम्ही तो रोज दररोज स्वच्छ करू शकता. ते नीट धुवा आणि त्यानंतरच दिवा लावा. आणि जर तुम्ही मातीचा दिवा लावत असाल तर अशा प्रकारे दररोज नवीन दिवा लावावा लागेल. तुळशीला काय अर्पण करावे? मित्रांनो, तुम्ही तुळशीला साखरेचा प्रसाद देऊ शकता, मनुका देऊ शकता, तुम्ही कोणताही गोड पदार्थ देऊ शकता. खारट नसावे, कोणत्याही फळासारखा गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता. काय अर्पण करायचे यात शंका नाही, तुमच्याकडे जे काही आहे ते सक्षम आहे. पण जर तुम्ही साखरेची मिठाई किंवा इतर काही अर्पण करत असाल तर तुळशीच्या मुळामध्ये ठेवू नका. ते सर्व त्या एका पात्रातच ठेवून द्या, तुळशीला अर्पण करावे. पुढचा प्रश्न, कारण का तिथे मुंग्या येऊ शकतात? पुढचा प्रश्न म्हणजे तुळशीची पाने कधी तोडायची आणि कधी तोडू नये? मित्रांनो, तुळशीची पाने एकादशीच्या दिवशी, द्वादशीला, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, रविवारी, दिवसाच्या दुपारी किंवा संध्याकाळी, रात्री किंवा ग्रहण दरम्यान या काळात तुळशीची पाने तोडू नये. आणखीन एक गोष्ट म्हणजे यावेळी तुळशीची पाने तोडू नये हे अगदी खरे आहे, परंतु जर आपल्याला भगवान शालिग्रामला अन्न अर्पण करायचं असेल तर आपण या निश्चित तारखांनाही तुळशीची पाने तोडू शकतो. तुळशीला प्रार्थना करताना आपण हे पान शालिग्राम अर्पण करण्यासाठी घेत आहोत. उदाहरणार्थ जर तुम्हाला दररोज शालिग्रामला किंवा ठाकूरजींना किंवा भगवान श्री हरी विष्णूला अन्न अर्पण करायचं असेल तर पाने आधीच काढून ठेवा. तुळशीची पाने कधीही शिळी होत नाही, त्यामुळे ही पाने तुम्ही कधीही वापरू शकता, अगोदरच तोडले तर बरे. मित्रांनो, तुळशीमध्ये शालिग्राम ठेवा. अनेक जण तुळशीच्या भांड्यात ठेवतात असे ऐकले आहे, हे अजिबात करू नये. शिवलिंग कधीही तुळशीच्या भांड्यात ठेवू नये. शिवलिंगाच्या पूजेतही तुळशीचा वापर केला जात नाही. तुळशीच्या पानांचा वापर शंकराच्या पूजेत किंवा गणपतीच्या पूजेत केला जात नाही, त्यामुळे शिवलिंग कधीही तुळशीमध्ये ठेवू नये. पण तुम्ही शालिग्रामला तुळशीच्या भांड्यात नक्कीच ठेवू शकता. तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवून त्याची पूजा केल्याने अनोखे परिणाम मिळतात. त्यामुळे तुळशी आणि शालिग्रामची पूजा एकत्र केली तर ते खूप चांगले आहे. भांड्यात ठेवले नाही तरी जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात ठेवला असेल तर तुळशीची पूजा नक्की करा. तरीही तुम्ही शालिग्रामला तुळशीजवळ आणून त्याची पूजा करू शकता. आणि शालिग्राम आणि तुळशीची एकत्र पूजा केल्यानंतर तुम्ही शालिग्राम परत घेऊन तुमच्या मंदिरात स्थापित करू शकता. अशा रीतीने पूजा केल्यास उत्तम होईल. मित्रांनो, हा प्रश्न पडतो की तुळस सुकते किंवा तेव्हा काय करावे, कारण अनेक वेळा तुळस सुकते आणि घरात तुळस नसते. कारण आपण एकाच तुळशी ठेवतो, एकाच ठिकाणी तुळशी ठेवतो. घरात एकच तुळस कधीही ठेवू नये. घरात एकापेक्षा जास्त तुळशी ठेवा. तुळशीची 4-5 झाडे ठेवा. तुमच्या घरात तुळशीची 5 रोपे एकत्र ठेवल्यास खूप चांगले होईल. तुमचे घर कधीही तुळशीने रिकामे होणार नाही. दुसरे म्हणजे तुमच्या घरात तुळशीची इतकी रोपे असतील तर तुम्ही ज्या तुळशीच्या रोपाची पूजा करत आहात त्याची पाने तुम्ही उपटणार नाही, काढणार नाही. या इतर वनस्पतीमध्ये थोडेच आक्षेप आहेत आणि जर तुम्ही त्यांना अन्न म्हणून अर्पण केले किंवा प्रसाद म्हणून दिले किंवा औषध म्हणून वापरले तर ते होईल. ही 5 रोपे तुम्ही अगदी सहजपणे एकत्र ठेवू शकता आणि त्यांची पूजा करू शकता. आणि जेव्हा तुमचे एक रोप सुकते तेव्हा तुम्ही दुसऱ्या रोपाची पूजा करा. असे लगेच एक रोप आणून त्या भांड्यात लावा, हे खूप चांगले होईल. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविवारी तुळशीची पूजा कशी करावी. रविवारी तुळशीला पाणी न दिल्याने रविवारी तुळशीची पूजा कशी करावी हे जर आपल्या सर्वांना माहीत असेल तर आपण तुळशीची पूजा करणार नाही ना, ते चुकीचं असेल. आपण संपूर्ण काळ तुळशीची पूजा करणार नाही. तात्पर्य, जर आपण तुळशीला दिवसभर पूजेशिवाय राहू दिले तर ते चांगले नाही. कारण जर तुळशी घरात असेल तर तिची पूजा नियमित व्हायला हवी. मग रविवारी त्याची पूजा कशी करायची? मित्र हो, तुळशीला हात लावायचा नाही आहे, पाणी ओतणार नाही, हे अगदी ठीक आहे. पण आपण तुळशीला दिवा नक्कीच लावू शकतो. संध्याकाळ म्हणजे संध्याकाळची वेळ जेव्हा सूर्यदेव मावळतो
होतो, त्यानंतर तुळशीमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा, तुळशीची प्रार्थना करून दिवा लावायचा आहे. रविवारी ही पूजा करावी लागते. फक्त पाणी घालू नका, आपण तुळशीच्या झाडाच्या पानांना किंवा कोणत्याही भागाला स्पर्श करू नये. दुरूनच रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपात दिवा लावा आणि सूर्योदयापूर्वी उठला तर ब्रह्ममुहूर्तावर उठल्याबरोबर सकाळीही तुळशीच्या तिथे दिवा लावू शकता. सूर्योदयानंतर तुळशीमध्ये दिवा लावू नये असे सांगितले जाते, पण जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठली तर तुम्ही मां तुळशीची पूजा अगदी आरामात करू शकता, ते दिवा लावू शकता. मित्रांनो, आपल्या घरी तुळशी कधी आणायची, कोणत्या दिवशी तुळशीची लागवड केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि कोणत्या दिवशी तुळशी लावणे शुभ आहे. जेव्हा तुम्ही शुक्रवारी तुमच्या घरी तुळशी आणता तेव्हा तो खूप शुभ दिवस असतो. हा दिवस महालक्ष्मीचा असतो, त्यामुळे शुक्रवारी तुळशीची लागवड केली तर उत्तम. तुळशीला लक्ष्मी स्वरूप समजले जाते. तिची लक्ष्मी स्वरूप पूजा केल्यानंतरच आपण आपल्या घरी तुळशी आणावी. दुसरा दिवस गुरुवार आहे, जेव्हा तुम्ही तुळशीची लागवड करू शकता. भगवान श्री हरी विष्णूचा हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. तुम्ही सोमवारी सुद्धा तुळशीची लागवड करू शकता. त्यामुळे शुक्रवार, गुरुवार, सोमवार यांसारखा कोणताही शुभ दिवस तुळशीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. तर मित्रांनो, घरात तुळशीची लागवड कुठे करावी? घराच्या ईशान्य कोपरा असेल तिथे तुळशीची लागवड करावी. ईशान्य कोपरा कुठे आहे? पूर्व आणि उत्तरेतील दिशेला ईशान्य कोपरा असं म्हणतात, म्हणून येथे तुळशीची स्थापना करा. तुळशीचे भांडे बसवा. ईशान्य कोपऱ्यात जागा नसल्यास पूर्व दिशेला लावू शकता, तुम्ही ते उत्तर दिशेला लावू शकता. फक्त दक्षिण दिशेला तुळशीची लागवड करू नये, मग तुम्ही कुठेही तुळस लावू शकता. शुभ दिशांना तुळशीची लागवड करावी. पूर्व आणि उत्तर दिशा उत्तम. तुळस लावण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा अगदी उत्तम आहे. तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र कोणता बोलावा? मंत्र असा आहे, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते. या मंत्राचा जप करताना रोज माता तुळशीच्या मुळास जल अर्पण करा. अशा प्रकारे पूजा केल्यास सर्व प्रकारचे पुण्य प्राप्त होते. मित्रांनो, जर तुळशी घरात असेल तर आपण कोणते नियम पाळले पाहिजेत? आपल्या घरात तुळशी असेल तर तिथे स्वच्छता राखली पाहिजे. जिथे आपण तुळशीचे रोप ठेवले आहे तिथे कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा नसला पाहिजे याची खात्री करून घ्या, प्रयत्न करा आणि ते पूर्णपणे स्वच्छ ठेवा. जर तुमच्या घरात तुळशी असेल आणि तुम्ही तिची नियमानुसार पूजा केली नसेल तर सकाळी संध्याकाळी तिथे दिवा लावला नाही तर तुळशीची पूजा केल्याने जेवढे फायदे होतात तेवढेच दुष्परिणाम तुळशीला घरात न ठेवण्याचे आणि पूजा न केल्याचे होतात. म्हणून जर आपण घरात तुळशी ठेवली असेल तर नंतर नियमानुसार पूजा करावी, स्वच्छता राखायची आहे. मग तुळशीपासून सर्व प्रकारची फळे लाभ मिळतात, लक्ष्मीची प्राप्ती होते, सौभाग्य प्राप्त होते आणि मनुष्य आपल्या जीवनात कल्पना करू शकतो अशा अनेक इच्छा तुळशीची पूजा केल्याने त्या सर्व गोष्टी साध्य होतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कृपया तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा.